सुप्रभात बालमित्रांनो, बालमित्रांनो आपण ऱ्हस्व उकार म्हणजे 14 कडीतील उ चे स्वर चिन्ह अभ्यासले, शब्दांचे लेखन व वाचन केले। तर आज आपण ह्यावर आधारित अभ्यास पत्रिका म्हणजे वर्कशीट पूर्ण करू। चला तर मग तुमच्या अभ्यास पत्रिकेवर विद्यार्थ्याचे नाव इथे तुम्ही स्वतःचं नाव लिहा, आजची दिनांक लिहा। प्रश्न क्रमांक ए, खालील अक्षरांना उचे स्वर चिन्ह जोडा, म्हणजे ऱ्हस्व उकार। खालील अक्षरांना उचे स्वर चिन्ह जोडा। एक, क अधिक ऱ्हस्व उकार बरोबर प्रश्न क्रमांक एक ब, चित्रे पाहून नावे लिहा। एक, बाहुली। दोन, दुकान। तीन, झुरळ। चार, रुमाल। पाच, मुळा। बाहुली, दुकान, झुरळ, रुमाल, मुळा। प्रश्न क्रमांक एक ब, पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडा। पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडा। एक, या शब्दामधलं पहिलं अक्षर कोणतं आहे पहा इथे। प पहिलं अक्षर आहे या शब्दामधलं, या शब्दामधील पहिलं अक्षर आहे प। तर ह्या पहिल्या अक्षराला आपण उकार सोडायचा आहे, ऱ्हस्व उकार, आणि तो शब्द पुन्हा लिहायचा आहे। पहिल्या अक्षराला उकार फू आणि गला काना गा।
एवढंच तिथे हा शब्द फक्त तिथे लिहायचा आहे. फ म्हणजे पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार, म्हणजे फ ला ऱ्हस्व उकार आपण जोडला. फु ग ला काना गा, फुगा. द शब्द वाचूया, त ळ स. तर ह्या शब्दामधील पहिलं अक्षर कोणतं आहे? त. तर ह्या त ला आपण ऱ्हस्व उकार जोडूया. तू. त ला ऱ्हस्व उकार जोडल्यानंतर त चा उच्चार तू. ळ स तुळस, तुळस. पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडायचा आणि तो शब्द, तो शब्द पुन्हा लिहायचा. तीन. तीन या शब्दामधलं पहिलं अक्षर कोणतं आहे? द. द ला ऱ्हस्व उकार दू का न. दुकान. पूर्ण शब्द वाचा दुकान. द ह्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडल्यानंतर दू का न दुकान. त ह्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तुळस. फ या अक्षराला म्हणजे पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडल्यानंतर फचा उच्चार फू. ग ला काना गा. शब्द पूर्ण वाचा फुगा. पुढे पुढील शब्द चार. म हे अक्षर या शब्दामधील पहिला आहे. तर ह्या म या अक्षराला आपण पहिला उकार जोडूया आणि तो शब्द पुन्हा इथे लिहूया आणि शब्दाचे वाचन करूया. मुळा. म ला उकार मू. ळ ला काना ळा. मुळा. तुम्ही पण माझ्यासोबत वाचा, लिहा, लेखन करा आणि वाचन करा. पाच. ह. ह हे अक्षर या शब्दामधील पहिलं अक्षर आहे. आपला प्रश्न काय आहे? पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडा. ह या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडूया. श ला काना शाळा का हुशार हा शब्द पुन्हा इथे आपण लिहूया. उ शा र हुशार. सहा. ह्या शब्दामधील पहिलं अक्षर द. प्रश्न काय आहे? पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडा. आपण इथे पहिल्या अक्षराला ऱ्हस्व उकार जोडलाय आणि तो शब्द आता पुन्हा आपल्याला लिहायचा आहे. आता अर्थपूर्ण शब्द तयार झाला. पहा. द ला ऱ्हस्व उकार दू. प ला काना पा. र दुपार. 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 तुम्ही माझ्यासोबत म्हणा आणि लिहा. फुगा. तुळस. दुकान. मुळा. हुशार. दुपार. शब्द वाचा आणि लिहा. प्रश्न क्रमांक दोन. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे. एक. पहा इथे शब्द तयार होतोय. ला ब गु. गु ला ब गुला. या माझ्यासोबत तुम्ही अक्षरे जुळवायचे आणि अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे. गुलाब. दोन. न का दू. दू का न. शब्द काय तयार झालाय? दुकान. अर्थपूर्ण शब्द दुकान. दुकान म्हणा सर्वांनी दुकान. पुढील शब्द ली हु बा. आता आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अगदी सोपं आहे. पाहायचे बा हु ली. आवडते ना सर्वांना? बाहुली वगैरे खेळता ना तुम्ही सर्व? बाहुली. चला लिहा शब्द.
बा ऊ ली बाबी चार चार रा मू आता पूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे मू ळा म्हणा सर्वांनी मुळा मुळा पाच र पा दू याचा आपल्याला अर्थ पूर्ण शब्द तयार करायचे अगदी सोपा आहे पहा दू पा र चार मुळा म्हणा सर्वांनी मुळा मुळा शब्द वाचा आणि लिहा प्रत्येक शब्द दोन वेळा लिहा पाच झुरळ झू र ल झुरळ सहा तुळस तुळस सात फुगा शब्द वाचा आणि तुमच्या अभ्यासपत्रिकेवरती लिहिण्याचा प्रयत्न करा फुगा